नमस्कार मित्रांनो मी करत मित्रांनो पोलीस पाटील भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये पूर्वी जर का बघितलं तर हे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरले जात होते आता या ठिकाणी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात मित्रांनो गुगलवरती यायचं आहे आणि नांदेड जिओ ही अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचे आता ही पोलीस पाटील भरती निघालेली आहे नांदेड जिल्ह्यातील तर नांदेड जी ओ अशा प्रकारे सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल नांदेड जी म्हणून तुम्हाला डॉट इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरच बघू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड होईल उजव्या कोपऱ्यामध्ये इथं मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घ्या याला ओके करा आता तुमची डॅशबोर्डची संपूर्ण लँग्वेज ही मराठी झालेली आहे खाली स्क्रोल डाऊन करा खाली बघा या ठिकाणी एक रेड कलरमध्ये दिसतं आहे पोलीस पाटील भरती दोन हजार तेवीस अशा प्रकारे याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आता या ठिकाणी बघा जाहिरात म्हणून एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जाहिरात ओपन होईल बघा अशा प्रकारची नांदेड जिल्ह्यातील ही जाहिरात आलेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिले त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता फॉर्म तुम्ही एक तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत म्हणजे एक जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान भरू शकता ओपन कॅटेगरीसाठी आठशे रुपयाचे चलन चा राहील आणि जे आरक्षित वर्ग असेल त्यांच्यासाठी सातशे रुपये या ठिकाणी तुम्ही एस एस सी पास हवा तुमचं वय पंचवीस ते पंचेचाळीस वर्षादरम्यान हवा त्या गावातील तुम्ही स्थानिक रहिवासी असायला हवा तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे नंतर तुमचं चारित्र्य निष्कलंक म्हणजे या ठिकाणी तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघलं पाहिजे दोनपेक्षा जास्त तुम्हाला अपत्य नको आहेत लेखी परीक्षा तुमच्या ऐंशी गुणांची होईल आणि तोंडी परीक्षा वीस गुणांची असे एकूण शंभर गुणांचं डिस्ट्रिब्युशन राहील अशा प्रकारे सांगण्यात आहे ऐंशी गुणांपैकी तुम्हाला छत्तीस गुण मिळणं हे कंपल्सरी आहेत ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण माहिती खाली या ठिकाणी देण्यात आली माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित वाचून घ्या माहिती व्यवस्थित वाचल्यानंतर परत होम पेजला यायचं खाली यायचं आहे येते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं याला ओके करा आता या ठिकाणी तुमच्यासमोर हा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल आता पदासाठी अर्ज पोलीस पाटील या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा त्यासाठी मग तुम्हाला पात्रता किमान अर्हता दिलेल्या आहेत याला ठीक आहे वरती क्लिक करा नंतर कोणत्या तालुक्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर समोर त्या गावचं नाव निवडायचं आहे त्या गावचं नाव जे असेल त्या गावची ॲटोमॅटिकली खाली कोणत्या कॅटेगरीसाठी वॅकन्सी सुटलेली ते तुम्हाला ॲटोमॅटिकली दाखवले जाईल बघा मी फॉर एक्झाम्पलसाठी एक गाव या ठिकाणी निवडून घेतो कोणती एक गाव निवडल्यानंतर त्या गावात ओबीसीसाठी या ठिकाणी जागा सुटलेली आहे समांतर आरक्षण अशा प्रकारे नंतर दुसरं बघा दुसरे गाव एस सीसाठी सुटलेली परत मी गाव चेंज करून बघतो अशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये ज्या कॅटेगरीसाठी जागा सुटली असेल अशा प्रकारे दाखवल समजा आता मी एक गाव निवडलं आहे तिथं ओपनसाठी जागा सुटलेली आहे समांतर आरक्षणसुद्धा जनरल आहे या ठिकाणी खाली यायचं आहे उमेदवाराची माहिती लास्ट नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे जसं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर असेल फर्स्ट नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि मिडल नेममध्ये वडिलाचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे व्यवस्थित माहिती बरा येथे आधार क्रमांक आहे तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका संपर्कासाठी पत्ता या ठिकाणी व्यवस्थित पत्ता द्यायचा आहे तुमचा गल्ली कोणती आहे हाऊस नंबर घराचा नंबर किती आहे गाव कोणतं आहे नंतर पोस्ट तालुका डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तुमचा पिनकोड तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा या ठिकाणी घाई करू नका कुठेही चूक वगैरे होऊ देऊ नका मोबाईल नंबर देताना तो नंबर तुमचा व्हॉट्सॲप राहील याची काळजी घ्या म्हणजे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल जन्मदिनांक टाकायचे जा या ठिकाणी व्यवस्थित तुमचं जन्मदिनांक टाकून घ्या ॲटोमॅटिकली तुमचं वय समोर दाखवलं जाईल तुमचं लिंग निवडून घ्या मेल फिमेल काय जे असेल पुरुष स्त्री ते निवडून घ्या आणि वैवाहिक स्थिती या ठिकाणी मॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड असेल तर अनमॅरिड विवाहित असेल तर मग दोन हजार सहा पूर्वी जन्माला अपत्य दोन हजार सहा नंतर जन्माला अपत्य अशा प्रकारे तुम्हाला काही प्रश्न आहेत तिची यशनमध्ये उत्तर देईल बघा वय टाकल्यानंतर तुमचं वय ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेलं आहे खाली या शैक्षणिक माहिती तुम्हाला द्यायची तुमची या ठिकाणी दहावीचं या ठिकाणी सर्वप्रथम माहिती द्या नंतर दहावीची बोर्ड कोणतंही तुमचं ते द्यायचं या ठिकाणी शाळा किंवा बोर्डच किंवा विद्यापीठ तर या ठिकाणी जे बोर्ड असेल विद्यापीठ असेल त्या विद्यापीठाचं बोर्डाचं नाव टाका उत्तीर्ण वर्ष टाका कोणत्या वर्षी तुम्ही दहावी उत्तीर्ण झालात ते वर्ष टाका नंतर समोर तुम्हाला प्राप्त गुण टाकायचे किती गुण तुम्हाला या ठिकाणी मिळालेले त्याच्यासमोर तुम्हाला एकूण गुण टाकायचे आहेत पैकी तुम्हाला गुण मिळालेले अशा पद्धतीने ॲटोमॅटिकली पर्सेंटेज येईल नंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रेड निवडायचं फर्स्ट सेकंड थर्ड काय जो तुमचा ग्रेड असेल तो ग्रेड या ठिकाणी निवडून घ्या आणि ॲड एज्युकेशनवरती या ठिकाणी क्लिक करायचं बघा अशा पद्धतीने तुमचं एज्युकेशन ॲड करा त्याच पद्धतीने निवडावरती क्लिक करायचं तुमची बारावी झाली असाल तर एच एस सी या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे परत या ठिकाणी शाळा बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं समोर उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे कोणत्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाला ते वर्ष टाका नंतर समोर तुम्हाला प्राप्त गुण टाकायचे किती गुण तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले ते व्यवस्थित गुण टाकायचे जे तुमच्या मार्कशीटवर असतील त्या पद्धतीने या ठिकाणी टाकून द्यायचं समोर एकूण गुण टाकून द्या व्यवस्थित इन्फॉर्मेशन बरा ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील आणि समोर ग्रेड टाकायचं फर्स्ट सेकंड थर्ड काय जो ग्रेड असेल तो ग्रेड टाका नंतर परत तुमची ग्रॅज्युएशन झालं असेल ग्रॅज्युएशन टाका शिक्षणार्थ बी ए बी एस काय झालं असेल तुमचं बी एस सी ते टाकायचं आहे आपलं बी एस झालं आहे म्हणून टाकतो नंतर तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव टाका उत्तीर्ण वर्ष टाका कोणत्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्या समोर तुम्हाला किती गुण ग्रॅज्युएशनला पडले ते एकूण ते गुण टाका नंतर एकूण गुण कितीपैकी तुम्हाला गुण पडले ते टाकायचे समोर ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील नंतर खाली ग्रेड टाकायचं आहे या ठिकाणी त्याच पद्धतीने तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर तेसुद्धा पी जी या ठिकाणी तुम्ही टाकू शकता नंतर शिक्षणकार काय झालं आहे तुमचं एम ए झालं आहे की काय आहे ते टाकायचं आहे नंतर शाळा किंवा बोर्ड विद्यापीठाचं नाव या ठिकाणी टाका तर मी युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घेतो परत कोणत्या वर्षी तुम्ही पी जी तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ते वर्ष टाका प्राप्त गुण टाका किती गुण तुम्हाला पडलेत एकूण गुण म्हणजे तुम्हाला कितीपैकी गुण तुम्हाला पडलेत लास्ट इयरच्या मार्कशीटनुसार टाकायचेत समोर ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन येतील आणि नंतर ग्रेड टाकायचा फर्स्ट सेकंड थर्ड काय जे ग्रेड असेल ते आणि ॲड क्वालिफिकेशन करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा सर्व इन्फॉर्मेशन क्वालिफिकेशन आपण टाकलेली खाली या उमेदवारांचं या ठिकाणी विचारलं आहे त्या गावच्या रहिवासी तुम्ही ज्या गावातून फॉर्म भरसाल दिलीप नाईक तांडा समजा तुम्ही इतर रहिवासी तिथे रहिवासी रह असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं उमेदवार पोलीस पाटीलचा वारसायिका असेल तर होय नसेल तर नाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्या असेल तर होय नसेल तर नाही माजी सैनिक असेल तर होय नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नाहीवरती क्लिक करायचं खाली या खाली आल्यानंतर तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा अपलोड करायचं उमेदवाराचा स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे तीनास चार या फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करा पंधरा ते पंच्याहत्तर बीच्या दरम्यान व्यवस्थित फोटो अपलोड करायचा आहे या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती मी क्लिक करतो फोटो अपलोड करून घेतो फाईल सिलेक्ट करा आणि अपलोडवरती क्लिक करायचं ॲटोमॅटिकली तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड होऊन जाईल त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर द्यायची आहे दोनास एक या फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर व्यवस्थित टाका दहा ते पन्नास बीच्या दरम्यान तुमची सिग्नेचर असायला हवी या ठिकाणी बघा सिग्नेचर अपलोड करताना ब्लॅक पेननं अपलोड करायचे या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक करा आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करतो सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी अपलो अपलोड चाललेली अशा पद्धतीने तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा खाली डिक्लेरेशन प प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्याला टिक करायचं आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा यानंतर तुम्हाला कोणत्याही माहितीत बदल वगैरे करता येणार नाही अशा प्रकारे सांगण्यात येत आहे तुमचं फॉर्म आय डी जनरेट जर माहिती चुकली असेल तर एडिट फॉर्मवर क्लिक करून या ठिकाणी अजूनही माहिती दुरुस्त करू शकता आणि जर बरोबर असेल तर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं तर आपली बरोबरी म्हणून मी सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करतो अशा प्रकारे तुमचा फॉर्मचा आय डी आलेला आहे याचा क्रीनशॉट किंवा हा फॉर्मचा आय डी तुम्हाला लिहून ठेवायचा जो तुम्हाला समोर कामी येणार आहे तुमचं हॉल तिकीट काढण्यासाठी तर मी फॉर्म आय डी या ठिकाणी कॉपी करून घेतो लिहून ठेवा कुठंतरी तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल नंतर सर्व इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला या फॉर्म आय डी लागणार आहे व्यवस्थित बघून घ्या तसं फोटो वगैरे काढून ठेवा खाली या खाली तुम्हाला पेमेंट करायचं ऑनलाईन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय कशानेही तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता पेमेंट तुमचा तीन एक दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीने तुमचं पेमेंट या ठिकाणी करायचं बघा परीक्षा शुल्क भरा म्हणून ऑप्शन दिसतंय त्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर परत थोडा वेळ वेट करायचं आहे आता आपण फॉर्म आय डी लिहून घेतलेला आहे त्या फॉर्म आय डीवरूनच आपल्याला पेमेंट करायचं आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क भरावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली पद निवडायचं आहे पोलीस पाटील या ठिकाणी तुमचं फॉर्मचा आय डी टाकायचा आहे जो आपण क्रीनशॉट काढला आहे किंवा जो तुम्ही लिहून घेतला आहे तो आणि खाली तुमचा जन्मदिनांक टाकून शॉप पेमेंट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं तुमची जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पेमेंट येईल त्या पद्धतीने व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकून पेमेंट हे करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर खाली तुम्हाला डायरेक्ट पोचपावती मिळवा म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी जाऊन तुम्ही पोचपावती तुम्ही मिळू शकता अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म हा फॉर्म भरणंच झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीं नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूयाशाच नवीन व्हिडिओ जय हिंद